भारतीय नागरी सहकारी पद संस्था मर्यादित नागपुर संस्था की स्थापना मार्गशीर्ष शुल्क पक्ष को की गई थी। 9 दिसंबर 1970 को बहुत कठिन परिस्थितियों में 23 सदस्य और 1900 की एक शेयर पूंजी के साथ स्थापित की गई और मुख्य प्रमोटर हरिभाव गोविंद राव दहलीकर एक वोट से चुने गए। मुख्य प्रमोटर हरिभाव गोविंद राव दहलीकर एक वोट से चुने गए। ज्योति नागरी सहकारी पद संस्था ने कई समस्याओं का सामना कर संगठन का स्वर्ण जयंती महोत्सव मनाने जा रहे हैं। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान ज्योति नागरी सहकारी पद संस्था मर्यादित नागपुर के पदाधिकारियों ने दी है। दत्तात्रेय गोपालराव अलोकर अध्यक्ष ज्योति नागरिक सहकारी पद संस्था मर्यादित इतवारी नागपुर संस्थेचा सुवर्ण जयंती महोत्सव रेशीमबाग येथे महाराष्ट्र वैश्य संघ नागपूर येथे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमास पहिले दीप प्रज्वलन पाहुण्यांचा सत्कार तसेच आपल्या सत्कार मूर्ती जे संस्थापक अध्यक्ष सचिव आहे त्यांचा सत्कार केला जाईल। गुणवंत विद्यार्थ्यांचा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल। तसेच विशेष अतिथींद्वारे आपल्या रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे विवेचन केल्या जाईल। तसेच त्यानंतर सभासदांना आमच्या सभासदांना छोटीशी एक अल्पशी गिफ्ट वस्तू आम्ही वाटणार आहो। तसेच कार्यक्रमाला जे उपस्थित राहतील त्याचा सन्मान करू आणि विशेष म्हणजे आमचे यावेळचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक सुनीलजी अंबरते राष्ट्रपती पुरस्कार विजेता यांनी आम्हाला तिथे येणार आहे त्यांचा आम्ही विशेष सत्कार करणार आहोत। कॅमेरा पर्सन सुभाष बुटलेटचा क्षितिजा देशमुख BCN न्यूज नागपूर।